धुळे मनपातील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, प्रशासनाकडून मात्र अधिकृत माहिती नसल्यानं चर्चांना उधाण। धुळे शहर बनलाय कोरोनाचा हॉटस्पॉट, शुक्रवारी जिल्ह्यात आढळले 3 पॉझिटिव्ह रुग्ण, बाधितांची संख्या गेली 19। धुळे शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारानंतर एका व्यक्तीचा मृतदेह अर्धवटत जळाला असल्याची चर्चा, नागरिकांमध्ये भीती। धुळ्यातील लोकप्रतिनिधीच्या भावाच्या मृत्यूनंतर स्नेहनगर भागातील रस्ते प्रशासनाने केले सील। आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित शारदा क्रिएशन फिल्म्स प्रेझेंट्स द लॉकडाऊन ही डॉक्युमेंटरी फिल्म पहा मी महाराष्ट्र चॅनलवर। धुळे मनपातील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे, मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। या दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूचा आकडा 4 गेलाय, त्यामुळे संपूर्ण शहरात आता चर्चा सुरू असून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। कोरोना आजाराने धुळे जिल्ह्याला घेरलं असून धुळे शहर हॉटस्पॉट बनला आहे। शुक्रवारी जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत। यात धुळे, शिरपूर, साक्री येथील रुग्णांचा समावेश आहे। हे रुग्ण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचं समोर आलंय। जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 16 19 गेली आहे। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील अमरधाम येथे एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचं परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलं होतं। याबाबत नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिली। दरम्यान हा मृतदेह कोणाचा हे अद्यापही स्पष्ट झालं नसल्यानं नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहेत। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील स्नेहनगर भागात प्रशासनाच्या वतीनं रस्ते बंद करण्यात आलेत। लोकप्रतिनिधीच्या भावाच्या मृत्यूनंतर हे रस्ते सील करण्यात आले आहेत। जिल्हा न्यायालय परिसरापासून हे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत। प्रशासन अशा प्रकारे धुळ्यात योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनाचा मुकाबला करताना दिसते। प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित शारदा क्रिएशन फिल्म्स प्रेझेंट्स द लॉकडाऊन ही डॉक्युमेंटरी फिल्म आम्ही प्रसारित करीत आहोत। द लॉकडाऊन या डॉक्युमेंटरी फिल्मचं लेखन, दिग्दर्शन सुरेश चव्हाण यांनी केलं असून निवेदन प्रशांत साठे यांचं आहे। संकलन एडिटिंग श्रीकांत शेटे तर टंकलेखन संजय जाधव यांचं आहे। चला तर पाहूया डॉक्युमेंटरी फिल्म द लॉकडाऊन। कोरोना आणि लॉकडाऊन हे शब्द ऐकावे लागतील आणि त्याप्रमाणे प्रत्यक्षात प्रत्येकाची तशीच अवस्था होईल असं कधीही वाटलं नव्हतं। पण सृष्टी आहे म्हटल्यावर अशा पद्धतीने कालचक्र आणि समस्या या उद्भवणारच आहेत। असो, जन्म आणि मृत्यूच्या चक्रव्यूहात आज माणसाला ज्या यातना भोगायला लागत आहेत त्या मन हेलवून टाकणाऱ्या अशा आहेत। आज भयंकर परिस्थितीला सामोरं जातोय आपण। कधी कल्पना देखील केली नव्हती की अशा पद्धतीने बंदिस्त व्हावं लागेल आणि तेही आपल्याच घरात। पण एक संग याला बंदिस्त पण म्हणून नाही चालणार, कारण काय आहे माहिती, हे आपल्याच फायद्यासाठी सुरक्षिततेसाठी। मी तेच नाही सांगणार,
काय पुन्हा तेच तेच रटाळ आणि सर्वजण आपल्याला आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठीच तर सांगतायत ना. असो हे पोलिसांचे फोटो, पत्रकारांचे फोटो, डॉक्टरांचे फोटो, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, भुकेलेले रोजंदारी कामगार, या सर्वांचं कर्तव्य बजावतानाचे फोटो जर का पाहिलेत ना तर आपल्याला कळेल की आजाराचं गांभीर्य काय आहे. ते खरंच सोपं नाहीये. त्रास हा सगळ्यांनाच आहे, त्यात वाद नाहीच आहे. पण थोडेच दिवस आणि तेही कटाक्षाने पाळले ना तर आपणही सुरक्षित राहू. आणि हे सर्वजण तुमच्या आमच्यासाठी अहोरात्र काळजी घेत आहेत, त्यांच्या कर्तव्याचं चीज झाल्यासारखं होईल. टीव्ही पाहताना, पेपर वाचताना आपण आपल्या परीने काय योग्य केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे ना. कोणत्याही योग्य व समाधानकारक गोष्टीचा विचार हा माझ्यापासूनच करायला पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर आहे ना. असो या आजारासंदर्भात कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे या सर्व सूचना वेळोवेळी तुम्हाला आम्हाला मिळत आहेत आणि त्यांचं तंतोतंत पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य देखील आहे. आज आपण यातून देखील चांगलं तेच घ्यायला पाहिजे. ते कसं, या कोरोनाच्या आजाराच्या निमित्ताने का असेना, पण आज जो तो आपापल्या परिवारासोबत आहे, गप्पा मारतोय, एकत्र जेवण करतोय, मुलाबाळांबरोबर खेळतोय, सगळ्यांबरोबर आपल्या जुन्या आठवणी शेअर करतोय आणि विशेष म्हणजे घरातलं खातोय. आज कोरोनामुळे बदललेला माणूस पाहायला मिळतोय आपल्याला. बघा ना सगळं कसं एका सेकंदात स्टॉप करून टाकलंय आणि त्यातही सर्वांना एकत्र आणून आपण सर्व माणसं आहोत हे कळवून दिलंय. हाच तर फरक आहे माणसात आणि इतर पशु पक्षी प्राणी यांच्यात. हे सर्व सोहळे, नाते, सुख दुःख आपले पण माणसातच आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जगण्याच्या प्रवाहात हेच तर विसरून चाललो होतो. बघा ना याच काळात माणुसकी कळाली. आज जात नाही, धर्म नाही, गरीब श्रीमंत असं काहीही नाही. बाहेर पाहिलं ना तर जो तो जसं जमेल त्याप्रमाणे सहकार्य करतोय, आपलं कर्तव्य बजावतोय, मदतीला धावून जातोय. माणसात प्रत्येकाला देव दिसायला लागलाय, देव. आणि हेच आठवण करून देण्यासाठीच कदाचित असे काही प्रसंग माणसाच्या आयुष्यात येत असतील. शेवटी एकच आहे तो आजार प्रसंग महाभयंकरच आहे, पण त्यावरही आपण सर्व नक्की मात करू. पण तोरतास तरी आपली जी जबाबदारी आहे ती म्हणजे प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना व नियमांचं पालन करणं आणि त्यातूनच आपल्या परिवाराची, पर्यायाने देशातील नागरिकांची काळजी घेऊया. बाहेर जी काही यंत्रणा कार्यरत आहे त्या सहकार्य करूया. हेच तुमचं आमचं समाजाच्या प्रती, देशाच्या प्रती मोठं योगदान आहे. पुन्हा एकदा या परमेश्वराकडे एकच मागणं आहे, या आजारावर लवकरात लवकर उपाय मिळू दे. संतांची परंपरा लाभलेल्या या देशाला पुन्हा सुख, समाधान, ऐश्वर लाभावं आणि आपला देश सुजलाम सुफलाम व्हावा अशीच अपेक्षा करतो.
धुळे मनपातील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, प्रशासनाकडून मात्र अधिकृत माहिती नसल्यानं चर्चांना उधाण. धुळे शहर बनलंय कोरोनाचा हॉटस्पॉट. शुक्रवारी जिल्ह्यात आढळले 3 पॉझिटिव्ह रुग्ण, बाधितांची संख्या गेली 19 वर. धुळे शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारानंतर एका व्यक्तीचा मृतदेह अर्धवटत जळाला असल्याची चर्चा, नागरिकांमध्ये भीती. धुळ्यातील लोकप्रतिनिधीच्या भावाच्या मृत्यूनंतर स्नेहनगर भागातील रस्ते प्रशासनानं केले सील. आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित शारदा क्रिएशन फिल्म्स प्रेझेंट्स द लॉकडाऊन ही डॉक्युमेंटरी फिल्म पहा मी महाराष्ट्र चॅनलवर.